नमस्कार मंडळी, कसे तुम्ही? नक्कीच बरे असणार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आकाशच्या अग्रिकोली मराठी यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर आजचा ब्लॉग यानिमित्त आहे का, आम्ही चालत मुंबईला आणि मुंबईला चालत थोडीफार शॉपिंग करायला. आमची रिंग लाईट वगैरे तुटली ना, तिथे रिंग लाईट आम्हाला घ्यायची आहे म्हणून चालत मुंबईला. त्याबद्दल जो रिंग लाईट तुटली ना आपली, तर ती घ्यायची आहे. आणि कुठं भेटतंय आणि स्वस्तात मस्त कुठं भेटतंय ते आपण बघूया. एक दोन ठिकाणी भेटतंय जिथं कमी आहेत भेटत, तिथं कमी आहेत म्हणणं कमी मधन घेऊ आपण. तर चला निघूया. निघायच्या अगोदर, कुठेही जाण्या अगोदर, गणपती बाप्पा मोरया. तर चला बाय बाय, चल भेटूया, कनेक्ट रह असच. तर आता आम्ही आज लॉन्चनी चाललोय. आता घरशी कारणी निघलोय, लॉन्चनी चाललोय. लॉन्च JNPT टू गेटवे असेल. तर त्याचं तिकीट वगैरे किती आहे दाखवते मी तुम्हाला. आणि एक तास लागतो कम्प्लीट पोहोचायला तिथे. आता 4:15 इथनं जाणारे जे लॉन्च असतात गेटवेला, ते 1:15, 2:15, 3:15 असे असतात. आणि तिकडनं येणारा 1, 2, 3, 4, 5 या टायमिंगचे असतात. तर चला दाखवते पुढची जर्नी. तेजू आता तिकीट घेऊन येते बघा. फास्ट फास्ट काय आला निघल काय नंतर सांगतो. कितीला पडला मग तिकीट? ऍक्च्युली 30 रुपये तिकीट हे देत नाही, वरचे पैसे खातात. 50 रुपये तरी तिकीट घेतात. आणि जे गाववाल्यांकडनं इकडच्या लोकल आणि बाहेरकडनं 150-100 असं घेतच राहतात. ते विषय नाही. पण आज तिला काय म्हणते, देव पावला कुठला तेजूला, 30 रुपये तिकीट घेतला आज पर पर्सन. तर आपली बोट डायरेक्ट आहे, येऊन जाऊन दोन्ही पण रिटर्नचे 30 रुपये. आणि आता आपली लागली बोट, तर जाऊया. नाही माणसं येतात आहेत. आपण कुठे चाललो आहोत? फॅशन स्ट्रीटला ना. तर किती तिकीट झालं आता आपला? पर पर्सन ना. नाही तर मग आपला टॅक्सीशी गेलो तर किती होता? 50-60 रुपये तरी होता, जास्त होता. पण आपला किती 12 रुप्यान काम झाला ना आता. चल निघूया, आता बस आपली येईल तिथपर्यंत आपण राहिलो बघ वेटिंगवर. हा चल, पहिला तुझाच नंबर आहे. हा इथंच बरोबर. लेडीज आहे काही? तसा AC बस मध्ये प्रवास झालाय आपला ना तेजू. इथून गेटवे वर ना हायकोर्ट आहे ना, तिथं उतराचा डायरेक्ट. नाही तर मग आपल्याला चर्च गेट पर्यंत नेतील. हा मग इथे इथे जवळ आपला फॅशन स्ट्रीट आता येईल. तर निघूया, सुरुवात झालेली आहे. इथं पहिले जास्त काही भरत नव्हता, पण आता सगळीकडे भरायला लागलं.
माहिती आहे इथे शॉपिंग कशी करायची काय ती बायकांना माहिती असतं ना कशी शॉपिंग करायची तर ते जो शॉपिंग करायची असते कशी करायची 1000 रुपये बोलला ना इथे एफएस मार्केटला का डायरेक्ट 150 रुपये बोलायचा हा म्हणजे 150 200 तरी होऊ शकतात 1000 बोलले हो एवढी बार्गेनिंग नाही पण होत होत नाही तुम्हाला इथे लुटतील सगळं नाही बेकार लुटता नाही तर डायरेक्ट 150 खालीच बोलायचा डायरेक्ट हा वाला तो डायरेक्ट फिक्स है 150 में ले लो ये भी 150 रुपये क्या भैया कोई भी लो 150 30 30 कोई भी लो 150 ना भैया चला तर आपण चाललो आता चालत चालत कारण की इथं टॅक्सी काय मनीष मार्केटला काही नाही ट्रॅफिक आहे म्हणून भरपूर ट्रॅफिक आहे इथं आपण चाललो आता आझाद मैदानवरून चालत इथं एक शॉर्टकट रस्ता आहे ना आज तेजू भरपूर खुश झाली कारण की आमचे फॅन इथे भेटले मला मुंबईला आलो आणि इथं पण भेटले ते मुरुडचे होते सांताक्रूजला कामाला येतात आणि इथं पण आम्हाला फॅन्स खूप भारी वाटला तर आता आम्ही पोहोचलो तर सीएसटी समोर सीएसटीशी आपल्याला मनीष मार्केटच्या इथे जायचं आहे बघा इथं पण आपले फॅन्स भेटले आहेत जे ओळखित आहे तुमचे मला ओळखतात जास्त काहीतरी पण मी ना ओळखत त्यांना अच्छा अच्छा मुंबईला कोण आपले ओळखीचे असतात 12 गावातील लोकांनाच आपण ओळखतो ठीक आहे ठीक आहे तर आपल्याला आता रिंग लाईट बघायची आहे 2250 तो बोलतोय सर आपल्याला स्वस्त मस्त पुढे भेटेल आपल्याला बघ आता मी वॉकिंग डिस्टन्स वालं कमसे कमी चाललो 2 किलोमीटर चाललो समजा 2 ते 3 स्पीडशी चाललो हा भरपूर धाव धरलो मी सीएसटीच्याच पुढे म्हणजे मनीष मार्केटला जायला रस्ता आहे ना तिथं आता बघूया आपल्याला रिंग लाईट वगैरे भेटते का तो तुम्हाला दाखवते मी छोट एक कैसा रिंग लाईट आहे
अभी लगा रहा है क्या ये तू? ये है, इससे बड़ा नहीं है। कैसा है अंकल? कौन सा बिलो? बघा कुठला पण घ्या 300 रुपये, मस्त आहेत, स्वस्त आहेत, मस्त कमी पैशात पाच सध्या येऊ शकतात, मस्त आहे। पोहोचलोय मनीष मार्केटला, तर इथं बघूया आपण रिंग लाईट भरपूर आहेत। आपण याच्याच कडे आलो, कुठे गेलोच नाही, हा ओळखते आपल्याला पण आपण पण ओळखते ना। तर बघूया प्राईस। हे मला रिंग लाईट पाहिजे होती, रिंग लाईट बडावाला, भरपूर आहे। चेक करूया बघूया कसा होतं आपल्या माईक लावून, आवाज कसा येतो बघूया लास्ट पर्यंत, माईक लावून बघूया आवाज कसा वाटतो। हॅलो हॅलो, आवाज येते का बघा तुम्ही, मला तर समजत नाही इथपर्यंत आवाज येते, आपल्याला समजेल माईकची क्वालिटी पण। एकदम थर्ड क्लास माईक म्हणजे मी आता घेतलं ना, आता ते माईक असते लय बेकार आवाज येते, फाटलेला असं साऊंड असं असा आवाज येते, तर घेऊ पण नका कोणी। तो रिंग लाईटचं 1700 बोलते लास्ट, ते मोठे रिंग लाईटचं, तर बघूया आपण दुसरीकडे जाऊन आपल्याला कमी याच्यात भेटतंय का। ठीक आहे चला, इसका रिमोट भी है ना, अच्छा तेरा अपना ब्लॉग देख के कोई आएगा तो उसको दे देना भाई 1200 रुपये। हाँ भाई ओके ओके, ज्यादा करके है ना, हमारे इधर के आएंगे उरन के, हम उरन से, इतना मनीष मार्केटला साइडला आलात ना तुम्ही, तर तुम्हाला है ना 1200 डायरेक्ट, तुम्हाला आहेत ना इथं तुम्हाला डायरेक्ट 2000 ते वरतीच बोलतील, पण आपला भाई आहे इथं, तो आपल्याला 1200 पर्यंत तुम्हाला देऊन जाईल। लाईट बघा, हा दुकान येतं इथं, देतो देतो भाई पैसे, देता येते रेको टेन्शन मधले। चला तर आता तेजूची आणि माझी शॉपिंग झालेली आहे, आणि आम्ही रिंग लाईट वगैरे घ्यायला आलो होतो, ती रिंग लाईट आम्ही घेतली, तर आता चाललो होतो आम्ही गेट ऑफ इंडियाला, 8ची लॉन्च आहे ना आपली तेजू, तर आम्हाला 8 वाजता तो काय पण करून पोहोचायचं आहे गेट ऑफ इंडियाला, तर वाजलं पाहुणे आहेत ना तेजू, 7:34 म्हणजे 15-20 मिनिटं आलं, तर पोहोचलो पाहिजे पोहोचून आपण, तर 8ची लॉन्च आहे, 8च्या लॉन्चला आता आपण चाललो घरी, घरी गेल्यावर ब्लॉग इन करतो, तुम्हाला सांगतो सगळं कसं काय आम्ही आम्हाला किती खर्च झाला कशासाठी, तर इथं येण्या जाण्याचं बघतो ते आमचं सोडून देसा, येण्या जाण्याचा खर्च सांगतो मी तुम्हाला नंतर, तर जर आपण घरी भेटूया। तेजू खाता का सोड नाही तेच नाही सोडायचं का तसा, ठीक आहे मग घरी गेल्यावर सोडा, चालेल सर मी खाते मग। आणि आम्ही पोहोचलो घरी, आणि तेजू जेवायला पण बसले, तेजू काय आपला खर्च झाला मुंबईला येऊन जाऊन, 122 रुपये, 122 रुपये कसा तो खर्च झाला, बसचे ना, ओके ओके, आणि त्याच्यानंतर 512 रुपये, आणि आता मला टॅक्सी मनीष मार्केट टू गेट ऑफ इंडिया 50 रुपये, 122 रुपये मी मुंबईशी जाऊन आलो बघा। आणि चला, तुम्हाला जर आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आवडला असेल तरच, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याने सबस्क्राईब नाही केलं तरी, तर चला बाय बाय।